ठिकाणी त्यांनी गळ्यामध्ये जे आहे तर त्या बाहुल्या घातलेल्या आहेत, बाहुल्या सुद्धा उलटा लटकवलेल्या आहेत आणि ते या ठिकाणी घोषणा सुद्धा या ठिकाणी ते देत आहेत की भुजबळांची नजर लागलेली आहेत, त्याच्यामुळेच आम्ही ही नजर काढण्यासाठी या बाहुले जे आहे तर या आम्ही गळ्यामध्ये घातलेल्या आहेत। या ठिकाणी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, मला सांगा हे तुम्ही अशा पद्धतीचं अर्धनग्न आंदोलन करत गळ्यामध्ये उलट्या बाहुल्या घातल्या काय सांगाल? का भुजबळ भुजबळ आहे ना जातीवाद करतो, आज त्यांनी जातीवाद केल्यामुळं त्याची नजर नको लागू आमच्या गावाला, त्याच्यामुळे आम्ही उलटे बावळ्या दाखवलेले आहेत गावात। आम्ही हे घातलं याचं कारण असं आहे का त्याची नजर नको आहे आम्हाला, अख्ख्या महाराष्ट्राला नजर लागली त्याची, आणि राहिलं सायला आमच्या एरियात येऊन आम्हाला नको नजर लागला, त्याच्यामुळे आम्ही हे कृत्य केलेलं आहे। आणि यांनी काय केलं, यांनी काय केलं, हा येणार आहे हा फक्त काहीतरी दुभाजन करण्यासाठी येऊ राहिला, याचा हेतू पुरस्कार तो येतोय काहीतरी त्याचा त्याचा फॅमिलीचा फायदा किंवा त्याचा फायदा त्याच्यासाठी तो करतोय, हा दुसरं काहीच नाही। एकंदरीत पाहता छगन भुजबळांची नजर नको लागेल म्हणून अशा पद्धतीचं हे आंदोलन केलेलं आहे। उमेश पारिक, TV9 मराठीला, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।